आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हा करा, नमस्कार. सध्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची जी निवडणूक प्रचार धुमाळी आता सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 17 ड गटातून ज्यांनी आपली उमेदवारी सिद्ध केलेली आहे असे भारतीय जनता पक्षाचे एक दिग्गज उमेदवार या ठिकाणी उपलब्ध आहेत. माजी नगरसेवक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत असे लक्ष्मण भाऊ नवराई यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. आज आपण या प्रभागात, तसा तुमचा हा जुना प्रभाग आहे आणि काही त्याला वाढून मोठा झालेला प्रभाग, गतवर्षीपेक्षा म्हणजे दुप्पट चौपट झालेला प्रभाग, या प्रभागाच्या माध्यमातून लोक सगळे तुम्हाला ओळखतात, आपलं सामाजिक काम तेवढं मोठं आहे. जे तुम्ही आजपर्यंत जे काम केलं, आतापर्यंत ज्या कामाच्या जोरावर आपण या प्रभागातून आपली उमेदवारी सिद्ध करून निवडून आलात, आता नव्यानं समोर जाताना पुढच्या इनिंगमध्ये काय लोकांसमोर आपलं काम मांडणार आहात किंवा कशा पद्धतीने त्यांना आव्हान करणार आहात की मला निवडून द्या. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून यावेळेला मी भारतीय जनता पार्टीकडून निवडून लढवीत आहे. सातत्यानं गेले 20 या प्रभागाचं नेतृत्व करत असताना 1997 साली महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून माझ्या पत्नीसह सुलेजा नवलाई यांना संधी मिळाली. पण 20 या ठिकाणी प्रभागामध्ये जी जी म्हणून विकास कामं आहेत, भैरी गटार योजना असेल, रस्ते विकास असेल, आमच्या परिसरामधल्या वेगवेगळ्या हायस्कूल्स असतील, या हायस्कूलच्या माध्यमातून जी जी विकास कामं म्हणून केलेली आहेत ती लोकांच्या माध्यमातून एक अतिशय उपयुक्तच ठरलेली आहेत. आपला माणूस म्हणून काम करत असताना सतत लोकांच्या मध्ये राहून, लोकांच्या सुखदुःखामध्ये उपस्थित राहून लोकांची कामं केल्यामुळं खऱ्या अर्थानं लोकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. आता हा प्रभाग मागच्या वेळेपेक्षा जवळजवळ चौपट प्रभाग झालेला आहे. या प्रभागामध्ये प्रामुख्यानं उपनगरामध्ये म्हणजे जुन्या प्रभाग क्रमांक 23 या अर्थानं गटार योजनेचे काम हे फार महत्वाचं आहे. गेली 15 त्या परिसरामध्ये नगरसेवक निवडून आलेले त्या परिसरामध्ये कोणतंही विकास काम न करता त्या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न भुयारी गटार योजना हे पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न असल्यामुळे मार्गच्या दृष्टिकोनातून त्या परिसरामध्ये नागरिकांनी या कामासंदर्भात आग्रही भूमिका त्या ठिकाणी धरलेली आहे. परिसरामध्ये महावीर उद्यान आहेत, परिसरामध्ये राजमती भवन जवळ कल्पतरुण क्रीडांगण म्हणून आहे, ते क्रीडांगण आज लोकांच्या माध्यमातून तिथं नागरिकांना प्रचंड असा त्या ठिकाणी त्रास होतो. ते असणारे क्रीडांगणच्या अवतीभोवती ग्रीन ब्लॉकच्या माध्यमातून काम असेल, लाईटच्या माध्यमातून काम असेल किंवा क्रीडांगण डेव्हलप करण्याच्या माध्यमातून काम असेल, आज परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचं एक लोकांना करण्याच्या दृष्टिकोनातून संध्याकाळच्या सकाळच्या वेळेला चांगलं वैयक्तिक कामाच्या जोरावर या प्रभागात तुम्ही विकासाचा डोंगर उभा केलाय यात शंकाच नाही. गतवर्षीची 5 निवडणूक सोडता त्यापूर्वी बऱ्याच वेळा तुम्ही स्वतः निवडून आलात, तुमच्या सौभाग्यवतीने निवडून आलात, महापौर पद मिळालं, अनेक माध्यमातून लोकांच्या समोर गेलात, विकास कामं भरपूर केलात. आज तुम्ही एक नवीन पक्ष, म्हणजे तसा पक्ष जुनाच आहे पण नवीन माध्यमातून कमळ चिन्ह घेऊन लोकांसमोर जात असताना तुम्हाला त्यांना काय कसं फेस करावं असं वाटतं किंवा तुमची उमेदवारी जे काँग्रेस पक्षातून तुम्ही हा बदलाव कसा केला
किंवा हा बदलाव लोकांसमोर तुम्ही कसं मांडणार आहात? भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश करत असताना शेवटी नगरसेवक हा नगरसेवक हा लोकांचा सेवक असतो आणि निवडून दिल्यानंतर लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवायची असते. गेल्या 10-20 वर्षांमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने आम्ही काम केलं पण अलीकडच्या काळामध्ये जनता पक्षाचे आपल्या सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षामध्ये सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. जवळजवळ त्यांनी 40-50 कोटीचा निधी आज सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आज खर्च केलेले आहेत. त्याहीपेक्षा पुढे जाऊन आमच्या या प्रभाग क्रमांक 17 जवळजवळ 3 कोटीची कामं त्यांनी या ठिकाणी आज केलेली आहेत. खरं म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत असताना भाजपमध्ये यायचं एवढंच कारण शेवटी लोकांना हा प्रभागाचा भागाचा विकास झाला पाहिजे भूमिका असते आणि म्हणून मग आम्ही गेल्या 10-20-30 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं लिहाड्यावा काँग्रेसच्या माध्यमातून विकास कामाकडं कानाडोळा करून केवळ राजकारणच हाच मुद्दा ठेवून तो लोकांच्या माध्यमातून विकास कामं झालेली नाही आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं विकास काम चालू आहे ज्या पद्धतीनं पुढचं त्यांचं एक विजन आहे त्या माध्यमातून आम्ही ठरवलं की आता आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास करायचा. उद्या प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर भुयारी गटार योजनेचं काम करायचं म्हटलं की 4-5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी रुपये तिथं लागणार आहेत आणि त्यासाठी विधानसभेचे आपले आमदार राज्यामध्ये सत्ता असल्यामुळे फंड खेचून आणण्यामध्ये ते आज बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहे. मला माझ्या मतदारसंघाकरता मला फंड पाहिजे, मला मंत्रीपद नको असं म्हणणारे आपले आमदार आहेत. मग खऱ्या अर्थानं आम्हाला विकास काम हाच केंद्रबिंदू म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला चांगल्या कार्यकर्त्यांची गरज असं सांगितल्यानंतर आम्ही त्या पक्षामध्ये आज प्रवेश करू. भारतीय जनता पार्टीनं आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकीट या ठिकाणी दिलेलं आहे. आज आपण जो आतापर्यंत केलेलं जे कार्य आहे समजा महापुराच्या काळामध्ये तुम्ही एक चांगलं टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं बीजेपीचा पण प्रयत्न जो आहे महापालिकेच्या सुद्धा माध्यमातून टक्का वाढावा मतदानाचा हा जो प्रयत्न सुरू आहे म्हणजे 100% मतदान व्हावं ही एक चांगली गोष्ट लोकांसमोर महापालिका आयुक्त हे सगळे लोक मानतात ती बाब तुम्हाला कितपत फायदेशीर ठरेल? खरं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रबोधन आज महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. संपूर्ण सांगली शहरामध्ये ठिकठिकाणी गल्लीगोळामध्ये आज मतदान प्रत्येक व्यक्तीनं मतदान करावं अशा पद्धतीचा फलक आपण ठिकठिकाणी बघत आहोत. खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं आज संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आणि खरं म्हणजे आज जर बघितलं तर युवकांच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्यावर फार मोठा त्यांचा विश्वास आहे. आज युवक म्हणतात की नरेंद्र मोदींच्यावर आज पूर्णपणे विश्वास असल्यामुळं आज भाजपकडे लोकांचा वळण दृष्टिकोन पूर्णपणे युवकांचा बदललेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे गेल्या 30 वर्षामध्ये ओम गणेश सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही ज्या पद्धतीनं लोकमान्य टिळकांच्या विचाराचा वारसा घेऊन या परिसरामध्ये कामाला सुरुवात केली एक आदर्श गणपती उत्सव म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आमच्याकडे बघितलं जातं. सांगलीचं आराध्य दैवत श्री गणेशावर आम्ही मनापासून भक्ती केल्यामुळे आज संपूर्ण सांगली शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आज आपल्या ट्रस्टचं नाव आदरणीय घेतलं जातं. सामाजिक बांधिलकी हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेले 30 वर्ष येणारा जो प्रश्न आहे एखादा आपत्कालीन प्रश्न असेल एखादा लहेटो आरोग्याच्या मात्र प्रश्न असेल एखादा क्रीडाविषयक प्रश्न असेल वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून ज्या त्या वेळेला आम्ही सामोरे गेल्यामुळं आज समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्थान निर्माण झालेलं आहे. तुमची उमेदवारी या ठिकाणी आता जी तुम्ही लोकांसमोर उमेदवारी घेऊन लोकांना जात आहे सुदैवानं तुम्हाला लोक या ठिकाणी तुमच्या कामाच्या जोरावर निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही पण आज तुम्ही नगरसेवक म्हणून या प्रभागात आत्ता भाजपच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर प्रमुख काही कामं करणार आहेत जी प्रमुख कामं असणार ते लोकांना आपल्या प्रभागातील मतदारांना कळू देत तुम्ही कोणती कामं आता प्रामुख्याने करणार आहात? प्रामुख्यानं
नागरिकांची अपेक्षा एवढीच असते की माझ्या घरासमोरचा रस्ता चांगला झाला पाहिजे. माझ्या घरासमोर परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीचा कचरा पडला नाही पाहिजे. मुबलक ज्यादा हे ना पाणी मिळालं पाहिजे. हा, ज्यादा दाबून पाणी मिळालं पाहिजे. आणि परिसरामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ते खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठं असेल तर पूर्ण भागामध्ये आज कचऱ्याच्या माध्यमातून प्रचंड गांडीचं साम्राज्य पसरलेलं आहे. तर आम्ही पुढच्या काळामध्ये संपूर्ण प्रभाग कंटेनर मुक्त करणार आहोत. प्रभागामध्ये कुठेही कंटेनर ठेवता रिक्षा घंटा गाडीच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागामध्ये कचरा उचलण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहोत. एका ठिकाणी कचरा डंप करून तो थेट कचरा डेपो तो कचरा पाठवण्याचा एक आम्ही एक संकल्प केलेला आहे. ते पुढच्या काळामध्ये 100% त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी करू. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या परिसरामध्ये सातत्यानं प्रत्येक वर्षी पडणारा पाऊस आणि पावसाचा पाण्याचा निचरा हा अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. त्याच्यामुळे परिसरामध्ये पूर्ण दलदल पसरून दोन महिने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. तर त्या माध्यमातून पावसाळी पाण्याचा निचरा एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पुढच्या काळामध्ये प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवणार आहोत. उपनगरामधील विकास चौक परिसर असेल, राजमती भवन परिसर असेल, नागराज कॉलनी परिसर असेल, या परिसरामध्ये कुठेही भुयारी गटार योजना ही राबवलेली नाही आहे. तर आम्ही 100% या माध्यमातून संपूर्ण प्रभागामध्ये 100% ड्रेनेजची योजना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा ड्रेनेजची योजना पूर्ण करून नंतरच्या पुढच्या काळामध्ये रस्ते असतील, गटारे असतील, ड्रीम कारच्या माध्यमातून काम असेल, साईड पट्ट्या असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून विरंगुळा केंद्र असेल, काही आज मुलांच्या मुलींच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा अभ्यासिका असेल, असे वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून या पंचवार्षिकमध्ये मग त्याच्यामध्ये आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, वेगवेगळ्या खासदार आमदार फंडाच्या माध्यमातून महानगर परिषद फंडाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं एक मॉडेल प्रभाग म्हणून आम्ही लोकांच्या पर्यंत या माध्यमातून कामं करून एक आदर्श वाढ म्हणून निर्माण करून प्रयत्न. एक अभ्यासू नगरसेवक असल्यामुळं आणि बऱ्याच वर्षाचा त्यांना अनुभव असल्यामुळं त्यांनी प्रभागामध्ये वेगळा वेगळा विकास करून एक चांगला प्रभाग बनवण्याचा त्यांचा मानस आहे. कारण राज्यामध्ये आता सत्ता बीजेपीची आहे, केंद्रामध्ये बीजेपीची सत्ता आहे, आमदार खासदार फंडातून मोठा प्रभाग आणि मोठा विकास करण्याचा त्यांचा जो मानस आहे खरोखर चांगला आहे. आज तुम्ही तसे हाडामासाचे सामाजिक कार्यकर्ते आहे, वारकरी संप्रदाय आहे तुमच्या घरामध्ये, नित्यनेमानं दर महिन्याला भजन होतं, ओम गणेशच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये धार्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यातून समोर तुम्ही लोकांच्या समोर जाता. आज वृक्षारोपणाचं काम तुम्ही चांगलं केलेलं आहे. जे वारकरी लोक आहेत त्यांच्यासाठी तुमची सेवा मोठ्या प्रमाणात आहे. वारकरी लोकांच्यासाठी जी सेवा आहे तशी एखादी मला वाटतं प्रभागातून एखादी दिंडी पंढरपूरला वार्षिक जर दर वर्षाला किंवा आषाढी चैत्र किंवा एखादी वारी जर गेली तर अधिक चांगली होईल असं वाटत नाही का? 100%. कारण का वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर असा संप्रदाय आहे. त्या संप्रदायामध्ये माणूस आला की तो कुठेही कमी पडत नाही. संकट काळी हा मार्ग दाखवणारा हा भगवंताच्या रूपानं माऊलीच्या रूपानं आपल्या अंतरात्म्यामध्ये तो आपला आदेश करत असतो आणि भगवंत आपलं रक्षण करत असतो हे वारकरी संप्रदायामध्ये आल्याशी त्याला कळत नसतं. कारण का मी स्वतः वारकरी संप्रदायामध्ये आहे, मी स्वतः माळकरी आहे, मी स्वतः सांगली पंढरपूरमध्ये मी पायी दिंडी सोळा मी यशस्वी केलेली आहे. आमच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही मोफत अशुचुक्तर सेवा आम्ही त्या ठिकाणी देत असतो. आणि म्हणून वारकरी संप्रदाय असं एकच जगाच्या पाठीवर एक असं एक जो परिवार आहे त्या परिवाराच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत जात असताना तो जो त्याचा प्रवास जो आहे तो प्रवास 100% सुखकर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय विविध क्षेत्रात अष्टपैलू पेक्षाही अधिक कामगिरी करणारी ही व्यक्ती म्हणजे लक्ष्मण भाऊ. सगळ्यांना भाऊ म्हणून परिचित असणारे या भाऊचं या भागामध्ये मला वाटतं मदन भाऊ नंतर पुन्हा मदन भाऊंचा विषय आला. कारण मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली तुमची उमेदवारी किंवा तुमचं कारकिर्द आतापर्यंत चाललेलं आहे. मदन भाऊ नंतर ती आता काँग्रेस मला वाटतं थोडीशी कार्यरत पुन्हा होईल किंवा उभारी येईल ते आता पुढचा काळ ठरवेल. पण आज हा जो प्रभाग आहे तुम्ही तो सक्षम करण्याच्या दृष्टीनं विविध योजना तुमचा अभ्यास खरोखर तुमच्या पक्षाला निश्चित तो उपयोग पडेल. तीन जे उमेदवार उभे आहेत त्यातले विजयभाऊ हाबळे असतील, अन्य दोन ज्या महिला त्या नवके आहेत हाबळे. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून मी व माझे असंख्य कार्यकर्ते
गेल्या 3-4 महिन्यामध्ये आमचा अनुभव, आमचा लोकसंपर्क, आम्ही केलेले कामं या माध्यमातून लोकांच्या पर्यंत आम्ही 100% पोहोचलेलो आहोत हे लोकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. आता मला 100% खात्री झालेली आहे, प्रभाग क्रमांक 17 भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार 100% याच्यामध्ये विजयी होते. आणि लोकांना, आमच्या नागरिक बंधूंनी भगिनींना हेही माहीत आहे की बाबा आज लक्ष्मण नवल्यासारखा एक चांगला कार्यकर्ता आम्हाला या ठिकाणी मिळतोय. त्यांनी सांगितले की 100% आम्ही तुम्हाला या प्रभागातून तुमच्या संपूर्ण पॅनेलला निवडून देऊ. आणि का मी जर याच्यामध्ये जरी शरीर असलो तर माझ्यासोबत 3 अजून याच्यामध्ये उमेदवारी त्यांचे जाहीर झाले ते माझ्यासोबत आहेत. ते आमचे मित्र विजयकुमार हबळे हे माझ्यासोबत आहेत. त्याच पद्धतीनं गीता सुयोगश्रोता, गीतांजली सूर्यवंशी ढोके पाटील हे 4 उमेदवार माझ्यासोबत आहेत.